को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना ना भूलिए ताकि आपको हमारी नई वीडियोस की अपडेट मिल। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या ठिकाणी आहे, त्या कार्यक्रमाला आम्ही कधी विरोध केलेला नाही, परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेतकऱ्यांना मदत करावी, कापूस उत्पादकांना मदत करावी। ज्या कापूस उत्पादक आज घरोघरी फिरतोय, त्या कापूस घरामध्ये आहे ते घ्यायला कोणी तयार नाही आहे, त्याला 6,000 रुपये अनुदान दिलं पाहिजे, केळी उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे, विजेच्या समस्या सुटल्या पाहिजे, कांद्याच्या समस्या वगैरे कायदा सुव्यवस्थेच्या सहित अनेक प्रश्न आम्ही मांडले आणि हे मांडत असतानाच लढा शेतकऱ्यांसाठी आहे। सरकार शेतकऱ्याला कापूस उत्पादकांना रुपया मदत करायला कारण नाही, आमचे पालकमंत्री किंवा इथले मंत्री एक शब्द बोलायला तयार नाही, त्यांची दहाड बसलेली आहे। आम्ही वारंवार सांगून आंदोलन करून उपयोग नाही, म्हणून आम्ही सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी काळे झेंडे दाखवत आहोत आणि ते शांततेच्या मार्गाने दाखवायचा आमचा कार्यक्रम आहे। ते त्या ठिकाणी आता अलीकडे पाहतोय तर जिल्हाभरात आमच्या आपल्या शहरभरामध्ये सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलीस उचलून घेऊन राहिले घरामधून। आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये रोहिणीताई खडसे, आमचे अशोक लाडवंजरी, आमचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी मध्ये बसलेले असताना नजन पाटील नावाचं एक इन्स्पेक्टर आलं, त्याच्या अंगामध्ये पोलिसी घुसली, आमचे दांडगाई करायला लागल्या त्या ठिकाणी आणि त्यांना सगळ्यांना उचलून नेलं। महिलांनाही त्या ठिकाणी, म्हणजे रोहिणीताई ते ॲडव्होकेट आहे, त्या ठिकाणी असताना तिला जबरदस्ती केलं। तिने विचारलं मला कसं नेतात मी माझ्या घरातून, तर ते म्हणाले नाही नाही चला तर त्या नजन पाटलाने जबरदस्ती नेलं, नाही तर म्हणे हात धरून नेईल म्हणे मी तुला। अशा रीतीने महिलांची छेडखानी करून या करून असं जात असेल तर ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? अरे तुम्हाला न्याय पाहिजे, मागतं मी शेतकऱ्यांसाठी न्याय मागून राहिलेलो आहे। कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस बळाचा वापर करा। पुण्यामध्ये आत्ता पोलिसांनी या ठिकाणी महिलेवर अत्याचार केला, मुलीवर अत्याचार केला, त्याला पकडलं आहे, पण तरी मुलींवर अत्याचार वाढत आहे, महिलांवर अत्याचार वाढत आहे, खून होत आहे, दर्शनासारख्या दररोज खून होत आहे, दरोडे पडत आहे, दारू मटका जुगार राजरोज चालू आहे, त्याचा बंदोबस्त करा ना। शेतकऱ्याला न्याय द्या, शेतकऱ्यांना मरतो आहे त्याला न्याय देण्यासाठी आमचा लढा आहे। आमचे पालकमंत्री, आमचा मंत्री बोलायला तयार नाही। ज्या गिरीश महाजनांनी 10 दिवस उपोषण केलं त्याची धाड बसून गेली, एक शब्द बोलत नाही कापसाच्या संदर्भामध्ये, आणि हे संतापजनक आहे। पोलिसांची कृत्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। आम्ही जर रस्त्यावर उभे असतो, गोंधळ केला असता, काही केलं असतं, तर गोष्ट वेगळी असती, पण अशा ठिकाणी हे करत असताना जाणं म्हणजे बरोबर नाही आहे। तुम्हाला पुढची भूमिका आपली होणार? आपण सगळ्या ठिकाणी जाणार? मी जाणार आपल्या मतावर ठामत का? मी जाणार, माझे कमलक वाढवणार का? मी शासन आपल्या दारी या उपक्रमाला विरोध केलेला नाही। मी त्या ठिकाणी शासनाचा कार्यक्रम व्हावा, पण आमचा प्रश्न सोडावा अशी माझी भूमिका आहे। आणि त्यामुळे काळे झेंडे दाखवण्याचा कार्यक्रम आम्ही जाहीर केलेला आहे, तो वेगवेगळ्या मार्गाने आम्ही पार पाडणारच आहोत। त्या सभेमध्ये पण बरेचसे लोक असे आहेत की ते नाखुशीनं त्या ठिकाणी आलेले आहेत, ते त्या ठिकाणी निषेध करतील की जबरदस्ती कशाला आम्हाला आणलं? परमिशन नाही म्हणजे एवढी दादागिरी कशी असतं सहन करावी? काय संकल्प आहे तुम्हाला या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे? दादा आम्ही पक्ष कार्यालयामध्ये बसलेलो होतो शांततेत, आम्ही कुठली घोषणा दिली नाही, कुठला विरोध दर्शवलेला नाही। खबर खुश खबर, क्लासिक लाइट्स एंड फर्नीचर, जहाँ आपको मिलेगा लाइट झूमर, ऑफिस टेबल, कुर्सी, एलईडी सोकेस, सोफा सेट, बेड डाइनिंग टेबल, इलेक्ट्रिक सामान, पंखे, मिक्सर, शादियों में लगने वाले तमाम सामान एक ही छत के नीचे, एक बार अवश्य पधारे। हमारा पता नियर फेकरी नाका, हाईवे नंबर 6, वरनगांव रोड, भुसावल। मोबाइल नंबर 9996002045, फोन नंबर 02582295300।